आत्ताचा तुम्ही प्रीमध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आलं असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. अशा टोटल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. जर तुमच्याकडे कॅपकट नसेल तर स्क्रीनवरती पाहू शकता. आणि आपण व्हिडिओमध्ये जे पण यूज केले मटेरियल आहे ते सर्व तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला सुद्धा हे जे मटेरियल आहे अपलोड करत असतो तेथून जाऊन सुद्धा तुम्ही यूज करू शकता. जेथून पण तुम्हाला सोपं वाटेल तेथून जाऊन तुम्ही यूज करा. तर सिंपली आता काय करायचं, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचे. कॅपकट येथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली काय करायचं, तुमचा जो फोटो असेल इथून ॲड करून घ्यायचा आहे. मी येते ना आपण म्हणजे 5-6 फोटो यूज केलेले आहेत. जर तुम्हाला याच्याकडे एक असेल तरी चालेल, नाही तर 5-6 असतील तरी चालेल. फक्त आपल्याला 5-6 फोटो इथून अशाय सिलेक्ट करून घ्यायचे आहेत. त्याच्यातून फोटो ॲड केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, ते रेशोचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. 9:16 रेशो आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून दोन बटन अशा सिलेक्ट करायचे. जे पण फोटो आहेत आपले सर्व इथून अशा सिलेक्ट करायचे आहेत. दोन बटणी परफेक्टमध्ये इथून सिलेक्ट करायचे. जर तुमचे 9:16 फोटो असतील फुल स्क्रीनमध्ये म्हणजे ते रेशो आहे तो, तर इथून बसून जातील परफेक्ट. त्याला काही गरज नाही अशा प्रकारे ॲड करायची. तर इथून आपण हा पण फोटो करूया. त्याच्यानंतर हा पण फोटो इथून परफेक्ट करूया. तुम्ही इथे परफेक्ट फोटो ॲड करायचे आहेत. मी आपलं म्हणजे सांगण्यापुरतं केलेलं आहे ते, फक्त तुम्हाला समजण्यासाठी फोटो कसे परफेक्ट ॲड करायचे ते. तर इथून फोटो ॲड झाल्यानंतर आपल्या सिम्पली येथे पहिले एन जुटायचं आहे आणि इथे ओवरलेचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आहे. आता मी तुम्हाला मटेरियलमध्ये जो बीट माऊंट दिला आहे तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा आहे. तर सिम्पली अशा वेळी इथून ॲड केल्यानंतर त्याच बीट माऊंटवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथे एक एक्स्ट्रा कॉडीज ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर इथून जे सॉन्ग आहे ते इथून म्हणजे ॲड होऊन जाईल आपलं. आता आपल्याला काय करायचं, सिम्पली हा जो पहिला फोटो आहे तो आहे ना इथपर्यंत न्यायचा आहे. तुम्हाला सांगतो एकदा बीट तितक्या बीटपर्यंत न्यायचा आहे. तर येथे तुम्ही बघू शकाल की जी आपली 8 बीट आहे तिथपर्यंत न्यायचं आहे. जिथून आपली 9 बीट आहे ना तिथून अशा भाई कमी करायचा म्हणजे हा जो फोटो आहे तो. त्याच्यानंतर दुसरा फोटो आहे तो आपल्या 9 बीटला ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा जो हा तिसरा फोटो आहे तो आपल्या इथे किती 10 बीट आहे इथे तिथल्या बीटला ठेवायचा 10 अशा प्रकारे कमी करायचा आहे. ओके, तुम्हाला एकदा सांगतो अशा प्रकारे थोडा इथे आपण परफेक्ट करूया. त्याच्यानंतर हा पण आपण करूया 11 बीटच्या तिथला आणि हा फोटो इथून परफेक्ट ॲड होऊन जाईल. तर इथून अजून एक फोटो इथून ॲड करायचा आपल्याला. तर सिम्पली स्प्लिट करून इथून फोटो ॲड करून घेऊ नंतर. तर हे झाल्यानंतर आता आपले हे फोटो आपण बीटनुसार ॲड केले. तर आता सिम्पली पहिल्यांदा जुटायचे हा जो पहिला फोटो आहे तो आपल्याला आहे ना जेथून ही पहिली बीट बदलते तिथून इथून कट करायचं अशा प्रकारे. ते तुम्ही बघू शकाल की इथून बीट बदलते तर स्प्लिट करायचं आहे. पुन्हा इथून फोटो आले की इथून स्प्लिट करायचं आहे. पुन्हा फोटो आहे कोणते बीट बदलते ते बघायचं. इथे आलं की सिम्पली स्प्लिट करायचा हा जो फोटो आहे तो. अशा वेळेला हा जो फोटो आहे तो इथपर्यंत कट करायचा आहे म्हणजे 8 बीटपर्यंत. त्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, जे आपले 8 बीट आहेत त्यांना आपण 8 PNG दिले ते सिम्पली इथून ॲड करायचे. तर इथून बॅक करायचे ओवरलेचे ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे आणि हा जो बीट माऊंट आहे इथे त्यावरती क्लिक करायचं आणि रिप्लेच्या ऑप्शनमध्ये जाऊन इथून तुम्हाला मी एक व्हाईट कलरचं PNG देईल ते तुम्हाला इथून ॲड करायचं अशा प्रकारे असेल. इथून ॲड केल्यानंतर सिम्पली पहिले एन जी थांबायचं, ॲड ओवरलेवरती क्लिक करायचं आहे आणि जे आपलं पहिलं PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे. आणि ह्याची जी लेंथ असेल जेवढा आपला हा पहिला फोटो तेवढी ठेवायची आणि ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला आहे ना फेड इनचा जो हा इफेक्ट आहे सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच PNG क्लिक करायचं आणि इथून तुम्हाला रिप्लेसमध्ये जाऊन तेच इथून PNG ॲड केल्यानंतर परफेक्ट बसून जाईल स्क्रीन बरोबर. त्याच्यानंतर हेच PNG इथून डुप्लिकेट करायचं आहे. जेवढा आपला हा दुसरा फोटो आहे तेवढीच्या ज्या PNG लेंथ आहे ते ठेवायची अशा प्रकारे आणि पुन्हा रिप्लेसमध्ये जाऊन जे आपलं दुसरं PNG इथून ॲड करून घ्यायचं आहे. ओके अशा प्रकारे. तर अशा प्रकारे इथून PNG आहे ते तुम्हाला 8 बीट मारपर्यंत ॲड करून घ्यायचे आहेत. जेथून 9 बीटमा ॲड होईल तिथून सिम्पली एडिटरचं जे हे PNG इथून ॲड करायचं अशा प्रकारे आणि ह्याची जी लेंथ असेल शोच्या फोटोपर्यंत न्यायची. तर मी काय करतो इथून जे PNG राहिले ते ॲड करायचे इथून ॲड करून घेतो लगेच. येथे तुम्ही बघू शकले की आपण सर्व बीटनुसार PNG इथून ॲड करून घेतलेले आहेत आणि जसं आता सांगितलं तशा प्रकारे.
तर आता इथून अशा फोटो आहेत ते तुम्ही ॲड केल्यानंतर आता संपल्या आपल्या काय करायचे ट्रान्झॅक्शन देऊन घ्यायचे. तर पहिल्यांदा जसं आता मी इफेक्ट सांगेल तुम्ही पण तुमच्या फोटोला इथून इफेक्ट आहे ते एक एक ॲड करत जायचे, म्हणजे कोणत्या फोटोला कोणत्या इफेक्ट लावायचं ते तुम्हाला इथे समजून जाईल. तर हे जे आपलं पहिलं ट्रान्झॅक्शन आहे तिथे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. कॅमेऱ्याच्या ऑप्शनमध्ये जायचं, यामध्ये तुम्हाला आहे ना बॉटम राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे, आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. पुन्हा स्क्रोल करून पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं. यामध्ये तुम्हाला टॉप लेफ्ट नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला आहे ना रोटेड अँड चेनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. यामध्ये तुम्हाला आहे ना रोटेड CW2 जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे आल्यानंतर कॅमेऱ्याच्या ऑप्शनमध्ये यायचे, जे पण इफेक्ट असतील ट्रान्झॅक्शनमधले ते आपण कॅमेऱ्याच्याच ऑप्शनमधले दिलेले आहेत. तर सिम्पली कॅमेऱ्याच्या ऑप्शनमध्ये आल्यानंतर येथे तुम्हाला आहे ना ट्विस्ट झूम हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे यायचे, त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि येथून तुम्हाला ड्रॉप डाऊनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच्या पुढच्या ट्रान्झॅक्शन पैसे त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला पुन्हा रोटेड अँड चेनचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटो पैसे त्यानंतर त्या ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करायचं आहे. आणि येथून तुम्हाला पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि जेथून आपण वेगवेगळे इथून फोटो ॲड केले त्याच्या पुढचे जे ट्रान्झॅक्शन आहे त्या सर्वांना ना पुल आउटचा जो इफेक्ट आहे तो इथून सिलेक्ट करायचा ट्रान्झॅक्शनमध्ये जाऊन अशा प्रकारे, त्याच्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आता सिम्पली हा जो पहिला फोटो आहे तिथे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे ते 3 त्यावरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनमध्ये थांबायचे आणि ह्याची जी खालची लेंथ इनमध्ये थांबल्यानंतर येथे तुम्हाला फीड इनचा जो हा इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून ह्याची जी खालची लेंथ असेल संपूर्ण बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला फोटो इथला तर 16 तिथला ते द्यायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. येथे तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये थांबायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचं त्याच्या पुढच्या फोटो पैसे यायचं आहे. त्यानंतर या फोटोचा आपल्या सेव्हिंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटो पैसे यायचं आहे. त्यानंतर या फोटोचा आपल्या सेव्हिंग राईटचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटो पैसे यायचं आहे. त्यानंतर या फोटोचा आपल्याला ना SEC 3 जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा स्क्रोल करायचे त्याच्या पुढच्या फोटो पैसे यायचं आहे. त्यानंतर या फोटोचा आपल्याला ना रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांजूट यायचं आहे. पहिल्यांजूट आल्यानंतर येते तुम्हाला इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा व्हिडिओबॅक 2 क्लिक करून तुम्हाला येते नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला पहिलाच इफेक्ट मिळून जाईल व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा, हा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. हे जे इफेक्टची लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. त्याच्यानंतर हा जो आपला शेवटून 3 फोटो आहे तिथे यायचे, त्याच्या थोडं फुडं जसं येते आपण आलो तशा प्रकारे. येथे आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, पुन्हा व्हिडिओबॅक 2 क्लिक करून तुम्हाला येथे नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये यायचं. यामध्ये तुम्हाला 8 व्हाईट फ्लॅश नावाचा 2 जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा अशा प्रकारे. व्हाईट फ्लॅश 2 हा जो इफेक्ट आहे तिथून सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. शेवटून 3 फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची ह्या जो इफेक्टची लेंथ असेल ती. नेल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपल्या क्रिएट होऊन जाईल. हा व्हिडिओ क्रिएट झाल्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो एक्सपोर्ट होऊन जाईल.